शेतकरी मित्रांनो, जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे आणि या पावसामध्येच आता आपल्या राज्यातील शेतकरी वर्गाने आपल्या पेरण्या ह्या केलेल्या आहेत. आता जुलैचा पहिला आठवडा आला असून सुद्धा पावसाचं म्हणावं तसं प्रमाण पडलेलं नाही आणि आता यावेळेस आपल्या पिकाला नक्कीच पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे आणि हीच आवश्यकता आहे त्या 1-2 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा आपल्याला आहे. असे बरेच अंदाज आपल्या हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत की पुढील 2 दिवसामध्ये पाण्याचं प्रमाण हे चांगलं असणार आहे. 2 दिवसामध्ये मान्सूनचं प्रमाण कसं असेल याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रीटेक. शेतकरी मित्रांनो, आपण जर ॲक्टिव्ह ॲग्रीटेक चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या राज्यातील बऱ्याच भागात अजूनही जोरदार पावसाची अपेक्षाही कायम आहे कारण पाऊस हा यावेळेस असमतोल पडला असून त्यामुळे काही भागात अजून पावसाचं प्रमाण झालेलंच नाही. त्या दृष्टीनेच राज्यामध्ये आता पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज येत होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि कोकणामध्ये पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मान्सून यावेळेस सरासरी पातळीवर असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यावेळेस मान्सूनची चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली असून यामुळे पावसाचा पडण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात येत आहे. पावसासाठी पोषक असणारं कमी दाबाचं क्षेत्र पाकिस्तानकडून बंगालकडे सरकत आहे आणि याचमुळे उत्तर भारतात आणि मध्य भारतात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातही उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थानच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये संपूर्ण कोकण विभागाला जोरदार पावसाचा येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला असून विदर्भातील वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाडा विभागात हलक्या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात असा अंदाज देण्यात आलेला आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी संपूर्ण विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, रत्नागिरी तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तसेच खान्देशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यालाही या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि राज्यातील इतर भागातही जोरदार आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो की येत्या 2 दिवसात राज्यामध्ये सरासरी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील 2 दिवसाचा पावसाचा अंदाज हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.